साताऱ्यातील जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या कास पठारावर रंगीबिरंगी फुलांची भुरळ सर्वांनाच पडते. या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झालाय. दरवर्षी या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात. याच हंगामाचा शुभारंभ साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही राजे हे कार्यक्रमांच्या वेळा जमू शकले नसल्यानं त्यांनी वेगवेगळं उद्घाटन केलं. यावेळी बोलत असताना उदयनराजेंचं कास बद्दल असणारं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. ह्या ठिकाणच्या लोकांना त्याच्यामुळं रोजगार उपलब्ध होईल, त्याच्यामुळं ह्या ठिकाणचं एक आकर्षण तर आहेच आणि आता त्यात वाढ झाली आहे. आणि ह्या ठिकाणी जे बाकीचे संपूर्ण तुमचे जे काही रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स आहेत त्याच्यामुळं लोकांना एम्प्लॉयमेंट त्याचबरोबर रोजगार हे सगळं त्याच्यामुळं उपलब्ध होईल. आणि खरोखरच मला जर विचारलं, जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की जर जगात जर स्वर्ग कुठलं असेल तर ते का असेल.